आमदार कोणते एक आमदार आपले गोरनागेंचं मी अभिनंदन करेन. त्यांनी सांगितलं शिवसैनिक आपले गुलाम नाहीत, आपले नोकर नाहीत, रात्रंदिवस काम करणारे ते आपल्या कुटुंबातली माणसं आहेत. ही वागणूक द्या ना, द्या ना वागणूक. आम्ही का तुमचे पगावी नोकर आहोत का? शिवसेना प्रमुख होते, महिन्यातून नेत्यांच्या पाच पाच मीटिंग व्हायच्या, प्रत्येक विषय प्रत्येक नेत्याला विचारत होते. प्रत्येक नेत्याजवळ एकनाथ शिंदे साहेब शिवसेना प्रमुख चर्चा करायचे नेत्यांसोबत. महिन्यातून पाच पाच मीटिंग नेत्यांच्या घ्यायचे आणि नेत्यांच्या नेत्यांना विश्वासात घेऊन शिवसेना पुढे घेऊन जायचे. हा माणूस एकटाच हा सगळ्यांच्या वरती आपले निर्णय लादतो. कुठेही लोकशाही नाही, कुठेही लोकशाही नाही. जे शिवसेना हे यांचं दुकान, यांचे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आणि शिवसैनिक यांचे सगळे नोकर, अशा पद्धतीनं आता जे बांधवानं काम चाललंय. आणि म्हणून आपल्याला एवढं सांगेन, उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण कुठेही गाफी राहता कामा नये. एक हा जोडून विनंती फक्त शिंदे साहेबांना आहे, आपल्या भाजपच्या नेत्यांना सांगा, आपल्या हा जोडून विनंती आहे. मला माहिती आहे कोण बोलणार नाही या विषयावरती. मला घेऊन जा मोदी साहेबांकडे, शहा साहेबांकडे. मी सांगेन की साहेब वेळेवरती एकनाथ शिंदेचे जसे भाजपचे दोन महिना आधी उमेदवार दिले तसे शिंदे साहेबांचे 15 उमेदवार दोन महिने आधी दिले असते आज चित्र वेगळं दिसलं असतं. आज चित्र वेगळं दिलं असतं. माझी भावनाताई खासदार म्हणून दिल्लीत गेली असती. माझा पाटील कुठं आहे? हेमंत कुठं आहे? माझा हेमंत दिल्लीत गेला असता. माझा नाशिकचा आमचा दिल्लीत गेला असता गोडसे. पण एकदा शिवसेनेचा उमेदवार एकनाथ शिंदेंनी जाहीर केला की भाजपची मंडळी उठली, आमची जागा, आमची जागा, आमची जागा हवे. हे काय भानगड काय साहेब? हे थांबवा शिंदे साहेब, नाही तर मला घेऊन जा, मला घेऊन जा, मला घेऊन जा. आणि म्हणून शिंदे साहेब, शिंदे साहेब घ्या, मोदी साहेबांना सांगा, शहा साहेबांना सांगा की मला 100 उमेदवार द्या, 90 आपण आमदार नाही निवडून आणलेत ते तुमच्या सांगितले आम्ही होऊन जाऊ. घ्या, मागून घ्या. होय शिंदे साहेब मागून घ्या. आणि पुन्हा एकदा या 2-2.5 वर्षामध्ये आपण जे निर्णय घेतलेत, क्रांतिकारी निर्णय घेतलेत, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आतापर्यंत कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी असे निर्णय घेतले नाहीत, असे निर्णय तुम्ही घेतलेत, तुम्ही तिघांनी घेतलेत. देवेंद्र फडणवीसांचं देखील अभिनंदन, तुमचंही अभिनंदन. मागून आलेले आपले दादा थोडे दिवस नसते आले तरी चाललं असतं. आणि म्हणून एवढं आपल्या सांगतो सगळ्यांना बांधवानो, आता आपण सगळ्यांनी शपथ घ्यायची आहे की आम्ही सगळे एकनाथ शिंदे साहेबांना उद्याच्या विधानसभेच्या आमदार निवडून आणण्यासाठी त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत. आणि बांधवानो होय, हजारो वर्षाच्या अगोदर भगवान श्रीकृष्णाच्या रथावरती फडकत असलेला भगवा झेंडा, संत रामदास आणि छत्रपतींच्या हातामध्ये दिलेला हा भगवा झेंडा, आई तुळजा भवानीचा हा भगवा झेंडा, हा शिवसेनेचा भगवा झेंडा, हा शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा भगवा झेंडा, हा मावळ्यांचा भगवा झेंडा, हा शिवसेनेचा भगवा झेंडा महाराष्ट्र विधानसभेवरती डौलानं फडकूया. धन्यवाद. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र.